श्री शिवलीलामृत अध्याय तीसरा। श्री गणेशाय नमः। जय जय शिव मंगल धामा, निज जन हृदय आरामा, चराचर फलांकित द्रुमा, नामा अनामा तीत तु। इंदिरावर भगिनी मनरंजना, षडास्य जनका शफरी ध्वजहणा, ब्रह्मानंदा फाललोचना, भवभंजना त्रिपुरांतका। हे शिव सद्यो जात पाम घोरा, तत्पुरुषा ईशाना ईश्वरा, अर्धनारी नटेश्वरा, गिरिजारंगा गिरीशा, गंगाधरा भोगी भूषणा, सर्वव्यापकांधकमर्दना, परमातीता निरंजना, गुणत्रय विरहित तू। हे पयफेन धवल जगज्जीवन, द्वितीयाध्यायी कृपा करुण, अगाध सूरस आख्यान, शिवरात्रि महिमा वर्णविला। यावरी कैसी कथेची रचना, वदवी पंचमुकुट पंचानना, शौनकादिका मुनीचना, सूत सांगे नैमिषारण्यी। इक्ष्वाकुवंशी महाराज, मित्र सहनामे भूभुज, वेदशास्त्र संपन्न सतेज, दुसरा भिडौजा पृथ्वीवरी। पृतनाववसने करुण, घातले उर्वीस पालाण, प्रताप सूर्य उगवला पूर्ण, शत्रु भगणे मावळली। तो एकदा मृगया व्याजे करुण, निघाला धुरंधर चमु घेऊन, घोरांधर प्रवेशला विपिन, तो सावजेच हुकुडन उठली। व्याघ्र वृकरिस वन केसरी, मृग मृगी वन गौ वानर वानरी, शशक जंबुकांचा हारी, संहारी तनृपवर, चातक मयूर बदक, कस्तुरी कुरंग जवादी बिडालक, नकुल राज हंस चक्रवाक, पक्षी श्वापदे धावती। नृपे मारिले जीव बहुवस, त्यात एक मारिला राक्षस, महाभयानक तामस, गत प्राण होऊनी पडियेला। त्याचा बंधू परम दारुण, तो लक्षिता झाला दुरोन, मनी कापट्य कल्पुण, म्हणे सूड घेईन बंधूचा। मित्र सह पातला स्वनगरास, असुरे धरिला मानव वेश, कृष्ण वसन वेष्टीत विशेष, दर्वी स्कंदी खेऊनिया। नृपासी भेटला येऊन, म्हणे मी सूपशास्त्री परम निपुण, अन्न शाका सुवास करीन, देखो न सुर नर भुलती। राये ठेविला पाक सदनी, त्यावरी पितृतिथि लक्षुनी, गुरु वसिष्ठ घरा लागुनी, नृपश्रेष्ठे आणिला। भोजनाला अब्जजन नंदन, तो राक्षसे कापट्य स्मरुण, शाकांत नरमांस शिजवुन, ऋषीस आनून वाढविले। त्रिकाळ ज्ञानी वसिष्ठ मुनी, सकळ ऋषि माझी शिरोमणी, कापट्य सकळ जानुनी, मित्र सह शापिला। म्हणे तू वनी होई राक्षस, जेथे आहार न मिळे निहशेष, मी ब्राह्मण मज नर मांस, वाढिले कैसे पापिया। राव मने मी नेने सर्वथा, बोलावा सूपशास्त्री जाणता, तव तो पळाला क्षण न लागता, गुप्त रूपे वना आपुल्या। राव कोपला दारुण, मज शापिले काय कारण, मीही तुझ शापिन म्हणून, उदक करी घेतले। तवरायाची पट्टराणी, मदयंती नामे पुण्यखाणी, रूपे केवळ लावण्यहरणी, चातुर्य उपमे जे विशारदा। मदयंती म्हणे राया, दूरदृष्टी पाहे विचारुनिया, शिष्ये गुरुसी शापावया, अधिकार नाही सर्वथा। गुरुसी शाप देता निर्धारी, आपन नरक भोगावे कल्पवरी,
राव मने चतुर सुंदरी बोलली स साचते। मने हे उदक खाली टाकू जरी तरी पीक न पिके धक्त होय धरित्री। मग आपुल्या प्रपदांवरी जल टाकी मित्र सह। तो जाणू पर्यंत चरण दग्ध झाले कृष्णवर्ण। कुष्ठ भरला मग तेथून कल्माश पाद नाम त्याचे। वसिष्ठे जाणोनी वृत्तांत रायासी शाप देत। मने द्वादश वर्षी होशील मुक्त येसी स्वस्थाना आपुल्या। गुरु पावला अंतर्थान मग कल्माश पाद राक्षस होऊना। क्षुदाक्रांत निशिदिन वनी भक्षी जीव सर्व। परम भयानक असुर विशाळ देह कपाळी शेंदुर। विक्राळ वदन बाहेर शुभ्र दंत ताढा वाढलिया। जीव भक्षिले आसमास वनी हिंडता तो राक्षस। एक ब्राह्मण कुमार डोळस द्वादश वर्षी देखिला। सवे त्याची ललनाची मनी दोघे क्रीडती कौतुके वनी। तवंग तो ब्राह्मण पुत्र राक्षसे धरुणी भक्षावया सिद्ध झाला। तव त्याची वधू काकुळती येत अरे तू मित्र सह राजा पुण्यवंत। गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य माझा कांत मारू नको। गडबडा लोळे सुंदरी करुणा भाकी पदर पसरी। सेवेची जाऊणी चरण धरी सोडी झडकरी पती माझा। पती सभक्षु नको राजेंद्रा महपाप घेऊ नको एक सरा। स्वर्ग मार्ग तरी चतुरा कैसा पावसी अंतकाळी। ऐसी करुणा भाकिता कामिनी निर्दय भक्षिला तेची क्षणी। अस्थि पंजर टाकुनी तिये पुढे दिधला। तवंती दुखे करुणी आक्रोशे कपाळ पीटी धरणी। मृत्तिका घेऊन घाली वदनी कोनवनी सावरी तिते। मगतीने शाप दिधला राजाते जो अलोट विधि हरिहरांते। मने मदयंती संग सुरते प्राण जाईल तेची क्षणी। कोने के स्त्रीचा संग सोहळा तुझन घडो रे चांडाळा। एक शाप वदोनी ते वेळा केल्या गोळा अस्थिपतीच्या। तत्काळ प्रवेशली अग्नी इकडे द्वादश वर्षी शाप मुक्त होऊनी। राव स्वनगरा येऊनी वर्तमान सांगे स्त्रियेसी। येरी कपाळ पिटी आक्रोशे करुण मने झाले वंशखंडन। पतीस ब्रह्मचर्य धरुण प्राण आपुला रक्षिका। अनिवार अत्यंत मन न करी कोणे स्त्रियेसी संभाषण। खदिरांगराची सेज आज पासुन झाली तुज लागी जानपा। परम तर्मळी राजेंद्र जैसा सापळा कोंडिला व्याघ्र। की महाभुजंगासे दंत समग्र पाडोनी गारुडी दीन करी। की नासिकी वेसन घालुन महावृषभ करती दिन। की वनी निरंकुश वारण धरुण क्षीण करती मग। तैसा कल्माश पाद भूप होऊनी राहिला दीन रूप। पुढे प्रकाशावया कुळदीप आपण धर्मशास्त्र पाहतसे। तेथीचे पाहोनी प्रमाण वसिष्ठे मदयंती सभोग देऊन। अमोघ वीर्य पडता पूर्ण दिव्य पुत्र जाहला। तेने पुढे वंश चालिला असो तो राव मृगयेस निघाला। यथारण्य तथा गृह वाटे नृपाला भोग त्यजिले सर्वही। मनात मनोज विकार उठत विवेकांकुशे कामय भावरित। मने स्त्री सवैधव्य मज मृत्य ते कर्म सहसा न करावे। आपुली कर्मगती गहना
प्राक्तन विचित्र दारुण देवावरी काय बोल ठेवून भोगिल्या विना न सुटेची ऐसा राव उदास युक्त वनी हिंडता मागे पाहत तो पिशाच भयानक अत्यंत राया पाठी उभे सदा दंपत्ये पूर्वी मारिली ती ब्रह्महत्या पाठीसी लागली राजा तीर्थे हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी स्वप्नी जागृतीत महाविक्राळ दंत कर्करा खात राये व्रते केली बहुत दान देत बहुसाल ऐसा हिंडता राव भागला मिथुला नगरा समीप आला मनश्री देखता आनंदला परिब्रह्म हत्या पाठीसी उभी वृक्ष लागले बहुत आम्र वृक्ष फळ भारे डोलत पोफळी रातांजन विराजित केळी नारळी खर्जुरिया चंपक जाई जुई मालती मोगरे पुन्नागराज शेवंती मलयागर कृष्णागर जाती जपा कर वीर कोविदार वडपिंपळ औदुंबर पारिजात कबकुल देवदार कपित्थ बिल्व अंजीर अर्जुन पिंचु मंद कदंबते ऐसिया वणा माझी नृपती क्षण एक पावला विश्रांती परिते पाटीसी पापमती ब्रह्महत्या उभी असे तो उगवला भाग्यवासरमणी की निधान जोडे रंका लागुणी की क्षुदिता पुढे उंच बळोनी क्षीराब्धी जैसा पातला की मरतियाच्या मुखांत अकस्मात घातले अमृत की चिंताग्रस्तासी प्राप्त चिंतामणी जाहला तैसा तापसिया माझी मुकुटमणी शिष्य मांदी सवे घेऊनी महाराज तपस्वी गौतम मुनी तये स्थानी पातला राये घातले लोटांगण दाटला अष्टभावे करुण उभा ठाकला कर सोडून करी स्तवन प्रीतीने सहज होता संत दर्शन पापे संहारिती संपूर्ण तू विलोकीसी जरी कृपा करुण तरी रंक सहस्रनयन होय यावरी तो महाराज गौतम कल्माश पादा पुसे कुशलक्षेम राज्य राष्ट्र च प्रजा मात्य परम सुखे करुण नांदिती की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वधर्माचरती की समग्र पशु सेवक पुत्र कलत्र समस्त सुखरूप आहेत की राव म्हणे आपुले कृपे करुण समस्त आहेत क्षेम कल्याण परंतु आलासी वाटते दुरुण आनंद घण दिसतोसी तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र मग पूर्व कर्म आपुले दुस्तर ऋषी प्रती निवेदिले गौतम म्हणे परम पवित्र भूकैलास भूकर्ण क्षेत्र तेथुनि मी आलो अपार महिमा तेथिचा नवर्णवे ओंकार रूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत सूर सूर किन्नर सेवित अर्धमात्रा पीठसे त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जाण तेथे इंदिरे सहित जनार्दन तप गहण आचरत कोटी सूर्याची प्रभा मृणानी सहित शिव उभा कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा तेथीची शोभा नवर्णवे इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र तेथे चिवसती अहोरात्र जेथीचे पाषाण तरुवर समग्र निर्जर अवतरले सत्यवती हृदय रत्न जेथे करी अनुष्ठान वसिष्ठ भृगु जामदग्न्य गोकर्ण क्षेत्री सदा वसती
हावया मृडानी नायक मंडप घसणी होतसे देख नारद तुम्बरू गायक जेथे गाती शिवलीला गोकर्णा भोवते समग्र उभे अखंड देवांसे भार मुखे गर्जती शिव हर हर आनंद थोर होतसे ऋषि करिती वेद घोष अष्ट नायिकांसे नृत्य विशेष किन्नर गंधर्व गायक सुरस कोशविती महेशाते ते अति उत्तम स्थान तेजोमय प्रकाश गहन नाना वृक्ष लागले सघन विलास भुवन प्रत्यक्ष शुभ्र सिंहासन लख लखित चारी द्वारे मणिमय खचित ऐरावतारूढ़ अमारनाथ पूर्वद्वारी तिष्ठतसे दक्षिणेसी रक्षी सूर्यनंदन पश्चिमेसी वारुणी रमन उत्तरेसी वैश्रवण प्राण मित्र शिवाचा कर्पूर गौर भवानी सहित भवघवीत तेजे विराजित भू कैलास साक्षात माहेर संत साधकांसे या मूर्तीचे करावे ध्यान सभोवते महासिद्धीचे पूजन भोवते कात्यायनी आवरण अष्ट भैरव पूजिजे द्वादश मित्र एकादश रुद्र येथेची वसती अहोरात्र अष्ट वसु दिक्पाळ समग्र जोडोनी कर उभे तेथे अष्ट सिद्धी नवनिधी कर सोडुनी अखंड आराधिती पिनाक पानी रायासी म्हणे गौतम मुनी मीही वसतो सदा तेथे वरकड क्षेत्री लक्षवरुषे जाण आचरता निर्वाण गोकर्णी एक दिन होय प्रसन्न सदाशिव अमावास्या संक्रांति सोमवार प्रदोष पर्व काल शिववासर समुद्र स्नान करिता समग्र फल होय सकल तीर्थांसे रावण कुंभकर्ण विभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान ये निर्वाण लिंग दशानने जान विलासा हुनी आनिले गणेशे स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सूता ते कथा सांग ऐकावया लीला सुरंग श्रवण वाट पाहती यावरी सुत वक्ता निपुन रावण मातेसी कैकसी अभिधान ती नित्य लिंग पूजना विनजान उदक प्राशन नकरीच पंचधान्यांचे पिष्ट करुण लिंग करी कामना धरुण वावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त भावा शक्रेतीचे लिंग नेऊन समुद्री टाकिले द्वेषे करुण त्या लागी रात्रंदिन रावण माता अन्न नघे रावण म्हणे माते लागुन मी मुख्य आत्मलिंग आणितो जाऊन कैलासा प्रति द्विपंचवदन जाता झाला साक्षेपे तव आचरला तारुण जो चतुर्षष्टी कला प्रवीण जेने वेदांची खंडे करुण सारा सार निवडिले चतुर्दश विद्या पारंगत शिवासी आवडे अत्यंत दशमुखे गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे आपुले शिर छेदून स्वहस्ते शिरांच्या तंती करुणी स्वरयुक्त दशमुख गात प्रेम भरित उमानाथ संतोषे जेने राग उपराग भार्या सहित मूर्छना शरीर कंपित सप्त स्वर ताल संगीत शास्त्र प्रमाण गातसे गद्य पद्य रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाम मळा गाता प्रीतीने शिवलीला शंभू तोषला अद्भुत मने प्रसन्न झालो दशमुख इच्छित माग तुझ प्रिय जे का दशक द्वनयन म्हणे कामांतका आत्मलिंग मजतेई या त्रिभुवनांतचे सुंदर
ऐसी लनना देई सुकुमार, ऐकुनी संतोषला कर्पूर गौर, भोळा उदार चक्रवर्ती। कोटी चंद्र सूर्यांची प्रभा पूर्ण, ऐसे लिंग काढिले हृदयांतून, की ब्रह्मानंद रस मुरोन, दिव्य लिंग ओतिले। सहस्र बाल सूर्यन पवती सरी, ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी, दिधले रावणाचे करी जे अतर्क्य ब्रह्मादिका। जे मुनिजनांचे ध्येय ध्यान, ते सनकादिकांचे देवतार्चन, वेदशास्त्र पुराण दिव्य लिंग वर्णिती। जे त्रिगुणातीत परब्रह्म, जे अजाजीत अनाम, सच्चिदानंद निर्वाण धाम, योगी आराम पावती जेथे। अनंत ब्रह्मांडे विचित्रे, जेने रचली इच्छा मात्रे, जा कारणे भांडती वेदशास्त्रे, ते दिव्य लिंग पुरातन। ते लिंग रावणे हाती घेऊन, मने हे त्रिलोचन त्रिदोष शमन, लावण्य सागरींचे निधान, त्रिभुवन सुंदर ललनादे। जी अपर्णेची अपर प्रतिमा, ऐसी देई मज सर्वोत्तमा, सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा, नामा अनामा तीत तू। शिव म्हणेची प्रतिमा विशेष, निर्मू न शके विधीश, भोळा चक्रवर्ती महेश, म्हणे हेची नेई अपर्णा तू। रावणे आवश्य म्हणोनी, स्कंदी घेतली स्कंद जननी, दिव्यलिंग हाती घेऊनी लंकानाथ चालिला। दक्षिणपंथे जाता सत्वर, गजबचिले सकळ सूरवर, गजानन स्कंद वीरभद्र, नंदीकेश्वर तळमळती। मनती हे सदाशिव त्रिनयन, हे कैसे तुझे उदारपन, भवानी बैसलासी देऊन, पंचवदन हासतसे। मने तियेचा कैवारी वैकुंठनाथ, तो धावेल आता स्नेह भरित, इकडे भवानी स्तवन करित, हे पद्मजतात धाव वेगी। वारी जनयना इंदिरावरा, निगमागवंद्या सुहास्य वक्त्रा, हे नीलपयोगधर गात्रा, गाव वेगी सोडवी मज। हे मधुकैटब नरक मुरभंजना, हे दशवतार धारा पीतवसना, हे मदनांतक मानस रंजना, हे जनार्दना जगद्गुरु। हे कोटी मनोजतात श्रीधर, असुर मर्दन परम उदार, ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर, विप्ररूपे आडवा झाला। मणे धन्य धन्य द्विपंच वदना, कोठे मिळविली ऐसी ललना, दशमुख मणे हे अपर्णा, सदाशिवे दिधली। विप्र म्हणे खाली उतरुण, न्याहाळुनी पाहे ईचे वदन, रावण पाहे तवते कुलक्षण, अत्यंत कुरूप देखिली। भुवयांस आठी अमंगळ पूर्ण, वृद्ध गाल बैसले दंतहीन, गदगदा विप्रहासे देखुन, टाकोनी रावण चालला। मगर माधवे तये स्थळी स्थापिली माता भद्रकाळी, इकडे असुर शिवाजवळी, म्हणे स्त्री अमंगळ कैसी दिधली। शिव म्हणे सत्यवचन, ते तुझ ना टोपे कवटाळीन, अनंत ब्रह्मांडे दावुण, सेवेची लपवील तत्वता। मग श्रीधरे अंगीची मळी काढून, स्वहस्ते निर्मिली रूप संपन्न, मायासुराचे उदरी जान, उत्पन्न झाली तेची पै। तिच्या स्वरूपाची प्रती, नाही नाही त्रिजगती, अंगीच्या सुवासे धावती, काद्रवेय चक्रे प्रीतीने। तिचे नाम मंदोदरी, तिची प्रतिमा नाही उर्वीवरी,
विशंती नेत्राचे चत्वरी पट्टा महिषी पतिव्रता माया सुर करील कन्यादान वरी एक शक्ति देईल आंदन सप्तकोटी मंत्रांचे गहन सामर्थ्य असे जिये माजी ते निर्वाण सांगातीन शक्ति तुझ प्राप्त होईल लंकापती महाशत्रुवरी निर्वाणीती प्रेरावीत्वा सत्यपये ऐसे ऐकताची रावण परतला लिंग घेऊन पूर्वस्थळासी आला जान तो गजानन गाई राखी गजाननाचे स्तवन देव करीती कर जोडून मनती दिव्यलिंग सोडवून स्थापी अक्षयी गणपती ऐसा देवी प्रार्थिला एकदंत तव रावणासी मूत्र लागले बहुत पुढे पाऊल न घालवत सरफडीत मूत्र भरे भूमीवरी लिंग न ठेवावे ऐसे पूर्वी सांगितले उमा माधवे हाती घेऊनी लघुशंकेस बैसावे हेही कर्म अनुचित तवंग तो सिद्धिबुद्धीचा दाता विप्रवेशे गाई राखिता त्यासी लंकानाथ मने तत्वता लिंग हाती धरी है विप्र म्हणे लंकापती माझ्या गाई राणुराणी पळती तुझा मूत्र शंकेस वेळ किती लागेल हे न कळे मज रावण म्हणेन लागता क्षण येतो मूत्र शंका करुण विप्र म्हणे तीन वेळा बाहीन नयेसी तरी लिंग टाकीन भूमीवरी अवश्य म्हणे लंकापती लिंग देत विप्राच्या हाती दूर जाऊन एकांत क्षिती लघुशंकेस बैसला अगाध गजमुखाचे चरित्र जो साक्षात अवतरला इंदिरावर शिव उपासना करावया पवित्र झाला पुत्र शंभूचा असो रावणासी मूत्राचे पुर लोटले न सावरी अनिवार एक घटिका लोटता ई भवक्त्र हाक फोडी गरजोनी माझ्या गाई गेल्या दुरी हे आपुले लिंग घेई करी रावण बोलेची निर्धारी हस्त संकेते थांब म्हणे दुसरी घटिका झाली पूर्ण हाक फोडी तगजानन एवं घटिका झाल्या तीन कदापि रावण न उठेची जैसे पाखंडियांचे कुमत नसरेची वारिता पंडित तैसे रावणाचे मूत्र नसरे सत्य पुनः एकदंत हाक फोडी राक्षसा आपुले लिंग सांभाळी मनोनी ठेविले भूमंडळी अक्षय स्थापिले कदा काळी ब्रह्मादिका उपटेना पृथ्वी सहित अभंग एकची झाले दिव्यलिंग रावण धावे सवेग अशौच पवित्र क्रोध भरे लिंग उपटिता डळमळी कुंभिनी महाबळे दशमुख पाहे उपटोनी परी न उपटे तया लागुनी अखंड अभंग जाहले गुप्त जाहला गजानन गाई पृथ्वींत जाती लपोन रावणे एक गाईचा कर्ण धावो निया धरियेला तोही न उपटे तया लागुन मग तेथेच केले लिंग पूजन गोकर्ण महाबळेश्वर तेथुन नाम जान पडियेले रावण माता तेथे येऊन ते नित्य करी शिव पूजन आदिलिंग हे जाणोन करिती अर्चन सूर ऋषी रावण कुंभकर्ण विभीषण तेथेच करिती अनुष्ठान त्याच्या बळे करुण देव जिंकले रावणे मायासुर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणा प्रती लक्षपुत्रणा तू गणती सवा लक्ष जयाचे इंद्रजिता ऐसा पुत्र अष्टदक्षा क्षौहिणी सेनाभार जेथीच्या अनुष्ठाने अपार
रावण पावला संपत्ति, गौतम मने राजोत्तमा, ऐसा गोकर्णीचा थोर महिमा, वर्णू न शके मघवा ब्रह्मा, येने आम्हा तेथुनी जहाले, मिथुलेश्वराचा यागा कारणे, आम्ही येत असता त्वरेने, अद्भुत एक वर्तले तुज कारणे, कथा तेची सांगतो, एक वृक्षन्य क्रोध विशाळ, त्या खाली आम्ही बैसलो सकळ, तो एक चांडाळीन अमंगळ, अति अपवित्र देखील, सर्व रोग वेष्टीत पूर्ण, जन्मांधगलित कुष्ठ भरले जान, कीड पडले सर्वांगी व्रण, दुर्गंधे उठली चहूकडे, रक्तपिती भरून, हस्तपाद बोटे गेली झडोन, परम कुशीत कुलक्षण, कैसे अन्न उदक तियेते, दंतहीन कर्णहीन, गर्भीचे तियेचे गेले लोचण, कर्णनासिका झडोन, किडे पडले भुजभुचीत, अंगीचे चर्म गेले झडोन, वस्त्र पडिले गळोन, धुळीत लोळे चांडाळीन, पाप पूर्वीचे भोगित, तिचा मरण काळ जवळी आला जान, वरते पाहिले आम्ही विलोकून, तो शिवे धाडिले दिव्य विमान, तिये लागी न्यावया, दशभुज पंच वदन, शिवदूत बैसले चौघे जन, कोटी सूर्य तेज विराजमान, प्रभाशशी समान एकाची, कोणी अग्नि तेजे विराजत, बालचंद्र शोभिवंत, दिव्य विमान लखलखीत, वाद्ये वाजती चतुर्विध, अष्टनायिका नृत्य करीती, किन्नर गंधर्व शिवलीला गाती, गौतम म्हणे एके नृपती, मगतया प्रती पूसिले, हे दिव्य विमान घेऊन, कोणाचे करू जाता उद्धरण, ते म्हणती तया चांडाळीनी लागुण, शिवे आणू पाठविले निजपदा, मग म्या तयांसी पूसिले, इने पूर्वी काय तप केले, मग ते शिवदूत बोलिले, पूर्वजन्मीचा वृत्तांत, पूर्वी कैकया नाम ब्राह्मण, त्याची कन्या सुमित्रा जान, आपुल्या सौंदर्य गर्वे करुण, कोणासही मानिना, ही बाळपणी विधवा झाली, तारुण्यमध्ये स्वधर्म विसरली, जार कर्म करू लागली, बापे शिकविल्या नायके, तो हे जाहली करोदर, लोकनिंदा करिती समग्र, मग बापे केश धरुनी सत्वर, बाहेर घातले इयेसी, मग ही हिंडता देशांतर, कोणी एक सभाग्य शूद्र, त्याने इते स्त्री करुणी सत्वर, समग्र तव्य ओपिले, तेथे अपत्ये झाली बहुत, ही अत्यंत मध्यमांसीरत, पुष्ट जाहली बहुत, गुर्णित लोचन उघडीना, शूद्र घेवोनी दासी दास, गेला क्षेत्री कृषिकर्मास, हे क्षुधित आठवुनी मांसास, शस्त्र घेवोनी चालिली, मध्ये माजली अनुघडी लोचन, हा बस्तची आहे म्हणोन, गोवस्ताचे कंठी जान, पापिणी सुरी घालितसे, ते अट्टहासे ओरडत, गाई हुंबरोणी अनर्थ करीत, इने कंठ छेदोणी गृहांत, वस्त नेले त्वरेने, डोळे उघडुनी पाहे पापिणी, मग गोवस्त ओळखिले तेच क्षणी, तेव्हा तिने शिव शिव उच्चारुणी, म्हणे करणी न कळता केली, मग अर्ध वत्स मांस भक्षुण, उरले टाकी बाहेर नेऊन, लोकांत उठविले पूर्ण, गोवस्त मारिले व्याघ्राने, त्यावरीही काळे मृत्यू पावत, तो येऊनिया यमदूत, येस नेले मारित, बहुत जाचिती निर्दयपणे,
कुंभिपाकी घालिती असी पत्रवनी हिंडविती तप्त भूमि वरी लोळविती स्तंभ कवटाळिविती तप्त जेका चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन ईचे काही आहे की नाही पुण्य ते म्हणती शिवनाम उच्चारुण गोवस्तवध इने केला मग यमे दिधले लोटुन चांडाळ योनी तपाविली जनन गर्भात कुशळ कुलक्षण विष्ठा मुद्रे भरली सदा श्वानाचे उचिष्ठे बक्षी जाण तव माय बापे गेली मरोन मग ही हाती काठी घेऊन गावो गावी हिंडतसे तो शिवरात्र पर्व काळ लक्षुण गोकर्ण क्षेत्राप्रती संपूर्ण यात्रा चालिली घोष गहण नाना विधवाद्यांचा होतसे शिवनामाचा घोष पार शिवभक्त करीती वारंवार त्याच्या संगे ही दुराचार चांडाळी ही चालिली गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी वडली भद्रकाळीच्या देवळाजवळी म्हणे मजान्य द्यावे या वेळी बहुत पापिनी मी आहे हाका फोडित हात पसरोन तो प्रदक्षिणा करीती भक्तजन एके बिल्वपत्र नेऊन तिचे हाती घातले ते त्रितळ चांच पोन पाहत मुखी घालवयाची नाही वस्तू मनोनी रागे फिरकावीत ते पडत शिवलिंगावरती शिवरात्री सौपोषण बिल्वदळे घडले शिवपूजन शिवभक्तांसवे जागरण घडले संपूर्ण चांडाळीस शिवनामे गर्जती जन हेही करीत तसेसी स्मरण तीही वडा खाली येऊन पडली आहे चांडाळी ऐसा तिचा पूर्ववृत्तांत शिवगणी सांगितला समस्त मगती दिव्य देह पावोनी बैसत शिवविमानी ते धवा आपुले पूर्वकर्म आठवून करू लागली शिवस्मरण मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली गौतम म्हणे ऐकराया सादर तू गोकर्णाप्रती जाई सत्वर शिवरात्री स पार्वती परमेश्वर त्रितळे करुणी आर्चिका ऐसे बोलोनी गौतम मुनी गेला जनकाचा यागा लागुणी कल्माशपाद तेच क्षणी गोकर्ण क्षेत्री पातला शिवरात्री स दिव्यलिंग मित्रसहराये पूजिले सांग अंतरी सप्रेम अणुराग उमारंग संतोषला ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊणी राव झाला निर्दोष तो कैलासाहुनी आदी पुरुष पाठवित दिव्य विमान विमानी बैसले शिवगण परम तेजस्वी दैदिप्यमान अनंत विजांचे रस पिळोन मूर्ती ओतिल्या वाटते अनंत वाते गर्जती एक वेळा तेने रंग सुरंग ताटला दिव्य सुमनांचा माळा वर्षती वरुणी वृंदारक मित्र सह दिव्य देह पावोन झाला दशभुज पंचानन इंद्रचंद्रा दीपदे ओलांडून नीला मिरवत शिवपदा सरूपता मुक्ती पावोन शिवरूपी मिळाला आनंद घण धन्य शिवरात्री व्रत पावन धन्य गोकर्ण शिव मंदिर गौतम ऋषी परम धन्य तेने इतिहास सांगितला पावन धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला मानस सरोवर वेष्टित मराळ जैसे विराजित ही निधना भूवते समस्त साधक जैसे बैसती तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्यालंकार देवोनी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करुणिया
श्रीमद भीमा तट पट विलासा ब्रह्मानंदा आदि पुरुषा श्रीधर वरदा कैलास विलासा कथारस वदवी पुढ़े शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड तृतीयाध्याय गोड़हा श्री सांब सदाशिवर्पणमस्तु शुभम भवतु।